निर्दयी दासाची गोष्ट। एक दिवस पत्रसनं येशूले विचारलं, हे प्रभूजी, जवा माया भाऊ माया विरुद्ध अपराध करीन तवा मले त्याले किती वेळा क्षमा करायले पाहिजे? काय 7 वेळा? तवा येशूनं म्हटलं, 7 वेळाच नाही पण 7 च्या 70 वेळा। याच्याद्वारे येशूले असं म्हणायचं होतं की आपल्याले नेहमी क्षमा करायला पाहिजे। तवा येशूने हे गोष्ट सांगितली। येशूनं म्हटलं, देवाचं राज्य एका राजासारखे आहे, ज्याले आपल्या दासापासून हिशोब घ्यावा असे वाटते। त्याचा एक दास 2 लाख वर्षाच्या मजुरी इतके खूप मोठे कर्ज होते, पण तो दास आपल्या कर्जाले फेडू नाही शकला। म्हणून राजाने म्हटलं, याचे कर्ज फेडण्यासाठी या माणसाले आणि याच्या कुटुंबाले गुलाम म्हणून विकून टाका। त्या दासाने राजाच्या समोर आपले घुटणे टेकून म्हणाला, कृपया मायावर दया करा आणि मले थोडा वेळ द्या, म्हणजे मी तुमचे सगळे कर्ज फेडीन। तवा राजाले त्या दासावर दया आली आणि त्याने त्याले त्याचे सगळे कर्ज माफ केले आणि त्याले जाऊ दिले। पण जेव्हा तो दास राजाच्या पासून बाहेर चालला गेला, तेव्हा त्याले त्याचा एक सोबतीचा दास भेटला, ज्याच्या इकडे त्याचे 4 महिने मजुरी इतके कर्ज होते। त्या दासाने आपल्या सोबतीच्या दासाले पकडले आणि म्हटलं, जे तुझ्यावर मायाले कर्ज आहे ते मले वापस दे। त्या सोबतीच्या दासाने घुटणे टेकून म्हटलं, कृपया मले थोडा वेळ द्या व मायावर कृपा करा, म्हणजे मी तुझ्याले सगळे कर्ज फेडीन। पण त्याऐवजी त्याने आपल्या सोबतीच्या दासाले सगळे कर्जाची फेड होईपर्यंत जेलात टाकले। जे काही झाले होते ते सगळं काही दुसऱ्या दासाईनं ऐकलं होते, तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि ते राजाच्या पाशी गेले आणि सगळी घटना सांगून दिली। राजाने त्या दासाले बोलावून म्हटलं, अरे दुष्ट दासा, मी तुझ्या कर्जाले यासाठी क्षमा केले होते, काऊन की तू मायापाशी विनंती केली होती, तू पण आपल्या दासावर दया करायला पाहिजे होती। राजाले एवढा राग आला तेव्हा त्या दासाले जेलात टाकून दिले, तोपर्यंत की जोपर्यंत तो सगळे कर्ज फेडत नाही। तेव्हा येशूनं म्हटलं, माया स्वर्गातला बाप तुमच्यापैकी हरेकाच्या सोबत असंच करणार, जोपर्यंत तुम्ही आपल्या भावाले हृदयाने क्षमा करणार नाही।